मार्गदर्शिका एवं भाजपा महिला मोर्चा की सचिव भावना ताई शाह ने यह देखिए देवीपाड़ा के बालवाड़ी के बच्चों के संग तिरंगा यात्रा निकालकर आज़ादी का अमृत महोत्सव बड़े ही अनोखे अंदाज में मनाया। इन बालवाड़ी के बच्चों को कई प्रकार की भेंट वस्तु भी भावनाताई शाह ने प्रदान किया। भावनाताई शाह का कहना है कि आने वाला जो भारत का भविष्य है इन्हीं बच्चों में छिपा हुआ है। यह बच्चे कल देश के होनहार नौजवान बनेंगे। देश का भविष्य इन्हीं के कंधों पर टिका है। इसके लिए इन बच्चों के साथ आज़ादी का अमृत महोत्सव मनाकर वह आने वाली पीढ़ी को जागरूक करने हेतु एक संकल्प ले रहे। सेविका भावना शाह इनके आयोजन से 75वां प्रजातंत्र दिन स्वतंत्र दिन महोत्सव आज बालवाड़ी के जो छोटे बच्चे हैं उनको ध्वजा रोहन का वाटप करके आज का कार्यक्रम यहाँ पे आयोजित था। अमृत महोत्सव निमित्त भारतीय जनता पार्टी का चिटनीस सौ भावनाताई शाह तसेच आरंभ चैरिटेबल संस्थापिका यांनी आज स्वतंत्र दिनानिमित्त एक रैली छोट अंगणवाड़ी मुलांची रैली आज इतने केली होती। त्या रैलीमध्ये महिला वर्ग तसेच भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आरंभ चैरिटेबलचे कार्यकर्ते असे सगळ्यांनी हा कार्यक्रम खूप छानपणे पार पाडलेला आहे। आणि आज स्वतंत्र दिनानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छिते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीत साजरा होणारा हा आजचा आपला 15 ऑगस्टला आज 75 वर्ष पूर्ण झालेत। आपल्या स्वातंत्र्यवीराने केलेलं बलिदान त्यांना आठवण करून आपलं स्वातंत्र्य प्रत्येकाच्या मनामनात रुजवा म्हणून हा केलेला आपला छोटासा प्रयत्न। हा अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाचे सचिव सन्माननीय भावनाताई शाह त्याचबरोबर आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने देवीपाड्यामध्ये लहान मुलांची भव्य रॅली काढण्यात आली आणि त्या रॅलीच्या माध्यमातून देवीपाड्यामध्ये सर्व लोकांपर्यंत आज स्वातंत्र्याचा हा अमृत महोत्सव आपण साजरा करीत आहोत हा अभिमान आपण सर्वांनी बाळगला पाहिजे याबद्दल प्रत्येकाच्या मनामनामध्ये संदेश पोहोचवण्याचं काम केलेलं आहे। याबद्दल मी भावनाताई शाह आणि सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी या सर्वांना मी धन्यवाद देईन। भारत देशाचे पंतप्रधान लाडके पंतप्रधान आमचे सन्माननीय नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार घर घर तिरंगा या संकल्पनेखाली आज आमच्या आरंभ चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापिका तसेच मुंबई प्रदेशच्या सचिव सौ भावनाताई शाह यांच्या नेतृत्वाखाली व तसेच महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रवीणभाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व यांच्या आदेशाने या ठिकाणी आज विभागातील लहान मुलांच्या जवळजवळ 100 ते 150 लहान मुलांच्या रॅलीचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं व उत्स्फूर्त असा प्रतिसाद या रॅलीला मिळाला। यानंतर लहान मुलांना चॉकलेट वाटप असेल, भेटवस्तू असतील अशा छोट्या मोठ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। पुन्हा एकदा या ठिकाणी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शुभेच्छा देऊन इथं थांबतो। धन्यवाद। भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा के सचिव मुंबई प्रदेश के सौ भावनाताई शाह इनके नेतृत्व में वार्ड क्रमांक 12 के जो अपना देवीपाड़ा बस्ती है वहाँ आंगनवाड़ी के जो बालक है छोटे छोटे अच्छे तरह से उनको गिफ्ट मिला है। भव्य रैली निकली है, इसमें आरम के भी कार्यकर्ता और ज़्यादा करके महिला वर्ग जिन्होंने अच्छा भाग लिया इसमें, इसलिए हम आरम की तरफ से भी भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं की तरफ से भी हम उनको ढेरकारी शुभकामनाएं देते हैं। महोत्सव या निमित्त आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट आणि भारतीय जनता पार्टी यांच्या आज हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलं होतं। स्थानिक वार्ड क्रमांक 12 यांच्या वतीनं या ठिकाणी ज्या बालवाड्या आहेत या बालवाड्यांची लहान लहान मुलं आहेत या लोकांना सर्वांना आम्ही एकत्र जमा करून सौ भावनाताई शाह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रवीणभाऊ दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा आजचा कार्यक्रम आम्ही केला। आमच्या ऑफिसपासून टायटॅनिक बिल्डिंग याच्यापर्यंत एक फार मोठ्या प्रमाणात रॅली निघाली, जेणेकरून
स्वतंत्र अमृत महोत्सवाला चालना मिळण्यासाठी आणि प्रत्येक माणसामध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आम्ही यशस्वी केलो. सकाळी झेंडावंदन करून 13, 14, 15 या तिन्ही दिवसाला संपूर्ण घरोघरी एक घर एक झेंडा असा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या अंतर्गत आम्ही कार्यक्रम आयोजित केला आणि तीपासून आजची सुरुवात झालेली आहे. या कार्यक्रमाचे आयोजक सौ भावनाताई शहा आणि संपूर्ण आरंभ चॅरिटेबल ट्रस्टचं आणि भारतीय जनता पार्टीचे संपूर्ण कार्यकर्ते यामध्ये सामील झाले सकाळपासून. माननीय प्रधानमंत्री हमारे नरेंद्र भाई मोदी उनके हमारे बापू उनका मार्गदर्शन और माननीय प्रवीण भाव दरेकर उनका मार्गदर्शन से हमने आज छोटे बच्चे का रैली निकाला. बच्चे लोग में भारत का भविष्य है. कल उठ के बच्चे लोग कोई प्रधानमंत्री बनेगा कोई डॉक्टर बनेगा कोई इंजीनियर बनेंगे. इसलिए आंगनबाड़ी के बच्चों को इसलिए रैली निकाली कि उनको देश भावना जागृत होनी चाहिए. उनको ये मालूम होना चाहिए कि तिरंगा का महत्व क्या है, शान है. तिरंगा भारत की शान नहीं है लेकिन तिरंगा विश्व की शान है. और हमारे माननीय हमारे प्यारे प्रधानमंत्री ने ये आज करके दिखा दिया कि तिरंगा विश्व की शान है. मोदी साहब बापू के एक आवाज से तिरंगा लहराने लगा. ये हर व्यक्ति का अपना अपना स्वाभिमान है. तिरंगा हर व्यक्ति का है, उनका अभिमान है. और वो हमारे देश के प्रधानमंत्री है तो उनका आवाज वो जनता का आवाज, भारतीय जनता पार्टी प्रवीण भाऊ का आवाज, हमारा आवाज.